सचिवाच्या गैरव्यवहारांमुळे शेवगावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्व संचालकांनी सामूहिक राजीनामे दिलेत. 2014-15 साली शेवगावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक म्हणून 12 सदस्य निवडून आले होते. त्यानंतर वसंत विनायक लांडे यांची तर संजय अंबादास देवडे यांची व्हॉइस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. या सोसायटीचे सचिव म्हणून महेश भास्कर लांडे हे काम पाहत होते. अपहार हा किमान 10 लाखाच्या पुढचा आहे आणि या परिस्थितीमध्ये हा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला जे कोण जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, संबंधित इसमाकडे कारवाई व्हावी, सोसायटीचे पैसे भरून घ्यायचे किंवा काय कारवाई करायची हे करावे आणि हे करावे म्हणून आम्ही आग्रहाने AR आणि TDO यांच्याकडं गेल्या 4 महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केला, परंतु त्याचा म्हणावा तेवढा परिणाम आम्हाला दिसला नाही आणि म्हणून आम्ही सामुदायिकपणे आमच्या बॉडीतील प्रत्येक सभासदाने एकमताने आमचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आमचे 12 जे बॉडीमध्ये 12 सभासद आहेत या संपूर्ण 12 सभासदांनी माननीय AR साहेब यांना राजीनाम्याचं पत्र दिलं. तेच पत्र आम्ही TDO साहेबांना आत्ता दाखल केलं आणि